मंडळी जय महाराष्ट्र, आजच्या या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज जायचं आहे आपल्याला भातकुड गावला, गुंफा या ठिकाणी, कारण तिथं आपले साडू आहेत प्रदीप नजन म्हणून, त्यांची घरभरणी आहे, तर त्यासाठी आपण जाणार आहोत. पण आज इथं थोडंसं काम आहे. काम असं आहे, आपण एक मोती आणलेला आहे आणि त्याला सध्या खूप पिसो आहे, तर थोडंसं त्याला आता जे टॅक्टिक म्हणून गोचिड मारण्याचं औषध आहे ते पाण्यामध्ये घालून त्याला त्याच्यात बुडवून काढू एकदा, सगळ्या पिसं नष्ट होतील. तर मोती दाखवतो तुम्हाला कसा आहे. पहा, हा मोती आहे आणि त्याला बांधून ठेवलं. मोती काय म्हणतो? अरे थांब ना, हा मोती आहे मस्तपैकी गुब्बू गुब्बू, किती छान आहे मोती. हे पहा किती छान मोती आहे. पण याला खूप पिसू आहे सध्या. चुप 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 चुप, तुला मोकळं सोडलं तर पळून जाशील तू. पाणी अंदाज पंच घेतलं असतं तरी चाललं असतं, पण आपल्याकडे माप आहे तर मापानेच घेऊ आपण. एक लिटर, दीड, दोन, अडीच आणि तीन, जवळपास 3 लिटर पाणी आपण घेतलंय. आता याच्यात औषध टाकूया. तर हे पहा, हे औषध आहे पहा टॅक्टिक म्हणून. आणि आता आपण 3 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि आता याच्यात आपल्याला वापरायचं 6 मिली. तर आता आपण हे पहा 6 मिली औषध घेत आहोत. हे पहा असं पाणी कालवलंय आपण. आता याच्यामध्ये काळजी एक घ्यायची, का त्याच्या तोंडात नाकात गेलं नाही पाहिजे, डोळ्यात गेलं नाही पाहिजे, आणि त्यानंतर त्याला सावलीत बांधून ठेवायचे. तर हा पहा मोती किती छान आहे गब्बू गब्बू. आणि याला आता आपण धुवून काढत आहोत औषधाने, मग त्याच्या पिसं सगळ्या मरून जातील. घाबरला घाबरला. तर हे पहा याला आता धुतलंय आपण. आणि हे पहा किती पिस आहे भयानक. हे गाळ्याला पहा दिसल्या का? हे पहा. पण आता सगळ्या पिसांचा नायनाट होऊन जाईल. तर मंडळी आता साडूंची जी घरभरणी आहे भातकुड गावला तिथं आपण चाललेलो आहोत. आणि घर कसं काय आहे हे तुम्हाला पूर्ण व्लॉग पाहिल्यानंतरच समजेल. तर व्लॉग पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. घेत राहायचं आपला, घडत राहायचं. हे आपले मामा आहे, या पुढे गुजरात मुरली मामा आहे आपले. तू तर व्यवस्थितचे वडुले खुर्द, वडुले खुर्द, तू तर व्यवस्थित. तर आता आपण कार्यक्रमाला आलो आहोत इथं आणि सत्यनारायण वगैरे मांडलेला आहे. तर पहा तुम्हाला दाखवतो. तरी अशा प्रकारे पूजा मांडलेली आहे. तर हे पहा घरातून असं आहे, ही एक खोली, समोरची खोली दाखवतो. हा कृष्णानंदन यांची घरभरणी आहे आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत. चला तुम्हाला बाहेरून दाखवतो मी. हा पोर्च आहे आणि पहा इथं किती छान डिझाईन आहे पहा. हे पहा बॅक साईड ना असं दिसतंय. जेवण वगैरे चालू आहे, स्वयंपाक चालू आहे. कृष्णा काम करतोय. तर हे पहा अशा प्रकारचं हे घर आहे आणि पहा कार्यक्रम चालू आहे. तर मित्रांनो हे पहा आपले साडू आणि यांचीच घरभरणी आहे. प्रदीपराव नजन यांचं नाव आहे आणि हे दुसरे साडू लहान आहे, रवींद्र कोले पाटील आहे. आणि मेवणे आमचे नितीन खंडागळे. तर आपण इथं आलेलो आहोत आणि आपली गाठभेट झालेली आहे.
तर जेवणाचं मेनू हा आहे गुलाबजामुन चना शेव भात असा मेनू आहे. चला मग जेवण घेऊ एकदा. आणि कृष्णा वाढतोय आपल्याला. तर ही आमची मेवणी बाई आणि यांचीच घरभरणी आहे पुष्पा प्रदीप नजन आहे आणि ही भाग्यश्री ही पण मेवणीच आहे. नाव सांग तुझं मोठे सांग. जय श्री कोल्हे. आणि कोणी घर येते. तर आता आपण इथं आलोय आणि हे मामा आहे आपले. आपण मागच्या वेळी भेटलो होतो बापा मामाला. तर मंडळी आता आपण इथून निघत आहोत आणि मुलांना आणायचं आहे 4:30 त्यामुळं सुट्टी घेऊया इथून. तर मंडळी आजची छोटीशी सफर संपून मी घरी आलोय आणि आता मुलांना आणायला जायचंय शाळेमध्ये. पण आजचा हा व्लॉग मी इथंच संपवतोय. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. त्याने काय होईल, माझे जे व्हिडिओ असतील ते नियमितपणे तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर भेटूया मग उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. तर मंडळी हा पहा लाल धोत्रा. आणि लाल धोत्र्याची फळं अशी असतात.